नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रदीप। आज आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये मोशन स्केचेस। म्हणजे काय की तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कशा प्रकारे मोशन स्केचेसमध्ये कन्वर्ट करू शकता, किंवा त्याचप्रमाणे आपण फक्त हे अॅनिमेशन तुमच्या माऊसवरती करणार आहोत। म्हणजे काय की तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या आफ्टर इफेक्टच्या कंपोजिटिंगमध्ये ज्याप्रमाणे माऊस मूव्ह करणार आहात, त्याचप्रमाणे तुम्ही मोशन स्केचेस ड्रॉ करू शकता, अॅनिमेशन करू शकता, त्याच आपण बघणार आहोत। सो लेट गेट स्टार्टेड। ओके, सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉपवरती आणि मी सिंपल इथे एक न्यू कंपोजिशन क्रिएट करतोय। आता मी इथे कंपोजिशन जे आहे ते मी करतोय 10 सेकंडच, ठीक आहे। मी न्यू कंपोजिशन क्रिएट करतोय, इथे मी 10 सेकंडच क्रिएट करतोय, ठीक आहे। ओके, या इथं मी त्याचं बॅकग्राऊंड ऑन करतोय, ठीक आहे। आता मित्रांनो, आपण एक पर्टिक्युलर पार्ट जो आहे, तुम्ही एक फॉर एक्झाम्पल म्हणून स्क्वेअरही ड्रॉ करून त्याचं फॉर एक्झाम्पल टेस्ट करू शकता। एक सिंपल बॉक्स घेण्यापेक्षा आपण एक फ्लावर घेऊयात। आय नो दॅट की तुम्ही हे जे फ्लावर आहे हे बघून खूप इरिटेट झालं असाल, पण एक बॉक्स घेण्याच्या मोर दॅन बेटर की आपण एक फ्लावर घेऊयात। तर मी सिंपल ला ड्रॅग करतो इथे आणि मी त्याला या टाईपमध्ये छोटं करतोय, शिफ्ट अल्ट प्रेस करतो, ठीक आहे। एक काम करूयात आपण आपल्या कंपोजिशनचा, मी काय करतोय कंपोजिशन सिलेक्ट करून आपण सिंपल एक बॅकग्राऊंड चेंज करूयात कंट्रोल के ने। मी बॅकग्राऊंडचा कलर करतोय तो थोडासा ब्लॅक टाईप, एवढा पण नको आहे, ठीक आहे। हा, याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जावं लागणार आहे विंडोज मध्ये जायचंय आणि मोशन स्केचेस तुम्हाला सिलेक्ट करायचंय। हा जो नवीन कॉलम आहे मोशन स्केचेसचा तुमच्या याच्यामध्ये आलेला असेल, ठीक आहे। याच्यासाठी आता इथे काय असेल, कॅप्चर स्पीड, इथे आपण त्याची स्पीड डिफाईन करणार आहोत, इथे त्याचा स्मूथनिंग, हे सगळं आपण प्रॉपर बघूयात, ठीक आहे। आता तुम्हाला इयर सिलेक्ट करायची आणि इथे तुम्हाला स्टार्ट कॅप्चर म्हणायचं। तर इथे गेल्याच्या नंतर, क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक प्लस साइनचं आयकॉन होईल आणि तिथनं तुम्हाला अॅनिमेट करत चालायचं आहे, ठीक आहे। मी जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय, मी स्टार्ट करतोय आणि इथनं मी जे पाहिजे ते मला अॅनिमेट मी जस्ट क्लिक केलंय आणि होल्ड करून मी या टाईपमध्ये मी त्याला ठेवतोय। सो लुक ॲट दिस, हे जे आहे हे आपण कॅप्चर स्पीडवरती डिफाईन करू शकतो, हे कॅप्चर स्पीडवरती आपण हँडल करू शकतो, ठीक आहे। आता हे जे आहे हे खूप फास्ट झालंय, पण जर तुम्हाला खूप स्लो आणि एकदम स्मूथ हवं असेल, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल पोझिशनचं आपण इथे कीज ज्यावेळेस बघता ना त्यावेळेस ह्या खूप जास्त प्रमाणात आल्यात, इथे स्मूथिंग जो ऑप्शन आहे, स्मूथनिंग जो ऑप्शन आहे तो एकदम कमी प्रमाणात आहे आपल्याला, इथे आपण जर तुम्ही 45% करूया। मी पोझिशन डिलीट करतो याची आणि मी काय करतोय, सिंपल स्टार्ट कॅप्चर म्हणतोय आणि मी तुम्ही बघू शकता थोडंसं अॅनिमेट जे आहे, कीज जे आहेत त्या तुम्हाला लांब लांब दिसत असतील, लुक ॲट दिस। तर आता तुमचं अॅनिमेशन जे आहे ते एकदम पहिल्यापेक्षा स्मूथ झालेलं असेल, ठीक आहे। आणि जर तुम्ही इथे 100% जर केलं, आपण पोझिशन 2 सेकंड डिलीट करूयात, मी पोझिशन डिलीट करतोय आणि इथे मी स्टार्ट कॅप्चर म्हणतोय, आणि जर 100% केल्याच्या नंतर ते मी या टाईपमध्ये आपलं आलं पाहिजे। सो लुक ॲट दिस, एकदम स्मूथ अॅनिमेशन येत आहे। आता स्पीड विषयी आपण चर्चा करूयात।
आता जर तुम्ही डिलीट करूयात आपण हे पोझिशन मी डिलीट करतोय आणि इथे मी 200 करतोय पोझिशन स्पीड जी आहे ती मी 200 करतोय ठीक आहे आणि मी काय करतोय स्टार्ट कॅप्चर म्हणतोय इथे सो इथे तुम्ही स्पीड जी आहे ती तुम्ही बघू शकता कशा टाइप ने येते एकदम स्लो ठीक आहे मित्रांनो आई होप तुमची कन्सेप्ट क्लियर झाली असेल स्मूथिंग आणि कॅप्चर स्पीड म्हणजे काय आता ज्यावेळेस तुम्ही कॅप्चर स्पीड जास्त करणार आहात ऑफकोर्स त्यावेळेस जी स्पीड आहे ती एकदम स्लो होणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची कॅप्चर स्पीड कमी करणार आहात त्यावेळेस त्याची स्पीड जी आहे ती वाढणार आहे सी याच्या अपोजिट जे आहे ते आहे स्मूथनिंगचं स्मूथनिंग म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही याची क्वांटिटी जास्त करणार आहात त्यावेळेस स्मूथनिंग जे आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे ज्यावेळेस तुम्ही स्मूथनिंग कमी करणार आहात त्यावेळेस ते ऑफकोर्स कमीच होणार आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हे कळालं असेल आता हा जो झाला एक सिंपल पार्ट मोशन स्केचेसचा पण आता आपण एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मी तुमच्यासाठी प्रॉपर ड्रॉ करून स्केच करून सगळ्या गोष्टी मी आज आपण फुलपाखरू उडून बघूयात आतापर्यंत आपण पोझिशनवरतीच खेळत होतो आता आपण थोडस एक्स्ट्रा बघूया ठीक आहे मी सिंपल हे डिलीट करावं लागणार आहे मला हे डिलीट करतोय मी हे पण डिलीट करतोय हे पण डिलीट करतोय सी आता याच्यासाठी मला जावं लागणार आहे फोटोशॉपची आपल्याला हेल्प घ्यावी लागणार आहे फोटोशॉप मध्ये जायचंय आणि या टाईपमध्ये तुम्हाला बटरफ्लाय जे आहे ते कुठनेही पीएनजी डाउनलोड करून घेऊ शकता प्रॅक्टिससाठी गुगलवरनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सी याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सी सिंपल मी ही जी फाईल आहे ही गुगलवरनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता फक्त प्रॅक्टिससाठी ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही ऑन प्रोजेक्ट काम करत असाल त्यावेळेस तुम्हाला इन फ्युचर कळेलच हळूहळू स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे तुम्ही ॲनिमेशनचे प्रोजेक्ट घेऊ शकता सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि त्या प्रोजेक्टवरती कशाप्रकारे प्रॉपर वेने तुम्ही काम करू शकता हेही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ज्या टाईपमध्ये तुम्ही आपण ॲनिमेशन शिकलो आहोत ग्राफिक शिकलो आहोत त्या टाईपमध्ये ॲनिमेशनही आपण शिकणार आहोत ठीक आहे आत्ता तात्पुरतं आपण आपल्या प्रोजेक्टवरती लक्ष देऊयात आपल्या कामावरती लक्ष देऊयात ठीक आहे याच्यासाठी मी काय करतोय सिंपल पेन टूल सिलेक्ट करतोय आणि पेन टूलने आपण याचे जे पंख आहेत बटरफ्लायचे ते आपण सिलेक्ट करूयात याचे जे पंख आहेत ते मी सिलेक्ट करतोय त्याचप्रमाणे हाही सेकंड जो पार्ट आहे आपला तोही मी सॉरी हा जो पॉइंट आपण इथे घ्यायला पाहिजे होता इट्स ओके माझ्याकडनंही चुका होतातच असं नाहीये की होत नाही ठीक आहे चुका प्रत्येकाकडनं होत असतात फक्त त्याच सिच्युएशनला तुम्ही चेंज करायला हव्यात अदरवाईज नंतर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे लाईफमध्ये आहे आणि आपण आपल्या प्रोजेक्टमध्येही प्रॉपर त्या सिच्युएशनला जर ती कम्प्लीट केलं तरच ती इन फ्युचर तुम्ही हँडल करू शकता ठीक आहे मी सिंपल कंट्रोल एंटर करतोय आणि मी याची जी आहे ती कॉपी घेतोय कॉपी लेअर म्हणतोय सी की आता आपल्याला काय करायचं आहे की कंट्रोल एंटर केल्याच्या नंतर मी कंट्रोल टी करतोय आणि आपल्याला याच्या प्रत्येक मुव्हमेंटला कशा पद्धतीने ते ॲनिमेट होणार आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचंय ठीक आहे मी सिंपल अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून ठेवतोय आणि त्याला या टाईपमध्ये इथे थोडंसं आणतोय परत याची मी कॉपी काढतोय परत मी कंट्रोल टी करतोय अल्ट शिफ्ट प्रेस करतोय आणि त्याची जी पोझिशन आहे ती इथे आणतोय याची मी परत कॉपीज आणतोय परत कंट्रोल टी करतोय दॅन मी अल्ट शिफ्ट परत प्रेस करून याची जी आहे ती या टाईपमध्ये परत मी कॉपी आणतोय परत कंट्रोल टी करतोय सी अजून मी कॉपी आणतोय याच्या आपल्याला किती तुमच्या कॅरेक्टरवरती डिपेंड आहे की किती ॲनिमेट तुम्हाला कशा पोझिशननं करायचं आहे ठीक आहे आपल्याला एकदम स्मूथ हवं आहे दॅट्स वाय मी जास्त पार्ट जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करतोय ठीक आहे
ठीक आहे. कंट्रोल टी करत आलोय. सो मित्रांनो या टाइप मध्ये आपण एंटर करतो मी आणि कंट्रोल डी करतोय. ठीक आहे, तोपर्यंत थोडंसं याला आपण इथे ठेवूयात. सी, आता काय करायचंय तुम्हाला, प्रत्येक लेअरला जे आहे ते नाव द्यायचंय. वन, सिक्वेन्स जो आहे तो आपला सिरियल नंबरने असला पाहिजे. टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन, एलेवन, इनफ आहे. आता ह्या ज्या 11 लेअर ज्या आहेत आपल्याला हे प्रत्येक लेअरला पीएनजी फाईल मध्ये एका फोल्डर मध्ये सेव्ह करायचंय. सिंपल तुम्हाला काय करायचंय, कंट्रोल अल्ट शिफ्ट, सॉरी, ह्या पूर्ण लेअर ज्या आहेत त्या आधी आपल्याला बंद करावे लागणार आहेत. फक्त एक लेअर चालू ठेवायचे, शिफ्ट अल्ट कंट्रोल प्रेस करून मी एस प्रेस करतोय. आता इथे हा जो फॉर्मॅट आहे पीएनजी, आपण पीएनजी फॉर्मॅट मध्ये जे आहे आपलं ते आपण सेव्ह करूयात. ठीक आहे, 12% मी करतोय. या टाइप मध्ये तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता. आता ही जी आहे ही वेब फाईल तुम्ही शॉर्टकटने करू शकता. आता मी काय करतोय, इथे एक न्यू फोल्डर करतोय आणि इथे मी नंबरिंग याचा देतोय वन आणि ओके म्हणतोय. ठीक आहे, आता मी काय करतोय, सेकंड लेअर जी आहे ती ओपन करतोय, ही बंद करतोय. शिफ्ट कंट्रोल अल्ट एस याचं नंबरिंग देतोय मी सेकंड, एस करतोय, सेव्ह करतोय. ही जी प्रत्येक आहे ही प्रत्येक लेअर तुम्हाला सेपरेट करायची आहे. थर्ड, फोर्थ, थोडासा पीसी तुमचा जो आहे तो लोड घेतोय कारण की फाईल जी आहे ती माझी खूप हेवी आहे. याला जे आहे आपण ते एक 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 सेव्ह करणार आहोत. ज्या टाईपमध्ये मी करतो त्या टाईपमध्ये तुम्ही करा. थोडंसं लेट होईल पण थोडासा टाईम लागेल सर्व मित्रांनो, पण शिकायला तुम्हाला नक्की मिळणार आहे या पार्टमध्ये खूप सारं. ठीक आहे, पेशन्स होणं जरुरी आहे भाई, तरी को जब भी ॲनिमेशन शिकलाय ना, पेशन्स शिवाय काही नाही मित्रांनो. तुम्हाला पेशन्स जे आहेत ते लागणारच आहेत. एक मिनिट, आपण एकदा क्रॉस चेक करून बघूयात की ते फोल्डर जे आहेत ते एकदम प्रॉपर होतात का. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे, 10,
आणि 11. सी की आता 11व्या फ्रेम वरती आपण सेव्ह केली आहे. आता परत आपल्याला ह्या ज्या फ्रेम आहेत त्या अपोजिट मध्ये सेव्ह कराव्या लागणार आहेत, कारण की फुलपाखराची पंख जे आहेत ते लिपझिप लिपझिप होत असतात. सो आपण आता परत 11 झालंय, ही लेयर मी ओपन करतोय आणि इला नंबरिंग देतोय 12. त्याचप्रमाणे याला मी देतोय 13. थोडस मी फास्ट करतो मित्रांनो, तुमचा टाइम वेस्ट नको व्हायला, तुम्हाला कळालंय की आपण काय करणार आहोत. थोडस फास्ट करतो, ठीक आहे. सी आता मी काय करतोय, ही जी फाईल आहे एकदम लास्टची लेयर जी आहे आपली ती आपल्याला सेव्ह करायची गरज नाही, कारण की आपण लास्ट पोझिशन जी आहे ती आपली हीच असणार आहे. मग इथनं ते या टाईपमध्ये ॲनिमेट होणार आहे, ठीक आहे. सो ही एक फ्रेम आपल्याला डबल सेव्ह करायची गरज नाही आणि लास्ट वन एक, कारण की ते तिथनं मूव्ह होणार आहे आणि परत खालनं परत तिथनं स्टार्ट होणार आहे. सो मित्रांनो आपण एक सिक्वेन्स तयार केलेला आहे जो की आहे या टाइप मध्ये. या टाइप मध्ये आपल्या 20 फ्रेम तयार झालेले आहेत, ठीक आहे. मी आफ्टर इफेक्टची ही फोटोशॉपची फाईल जी आहे ती फोटोशॉप बंद करतोय, नो करतोय, सेव्ह करायची गरज नाही आहे मला, ठीक आहे. मी काय करतोय आता या फोल्डर मध्ये हे जे ॲनिमेशन आहे ना, हे ह्या ज्या फ्रेम्स आहेत ह्या तुम्हाला आफ्टर इफेक्ट मध्ये एका क्लिक मध्ये इम्पोर्ट करायचे, त्या तुम्ही कशा करणार आहात हे आपण बघूया, ठीक आहे. आय नो दॅट मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा थोडासा लांब नाही खूप लांब होणार आहे, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रॉपर मोशन स्केचिंग हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. आता आपण आफ्टर इफेक्टमध्ये ही फाईल इम्पोर्ट कशाप्रमाणे करू शकतो आणि त्याच्यावरती ॲनिमेशन आपण कशा पद्धतीने करू शकणार आहात हे मी या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोय. सो स्टार्ट करूयात आपण आफ्टर इफेक्ट, ठीक आहे. आफ्टर इफेक्ट ओपन केल्याच्या नंतर सिंपल मी इथे डबल क्लिक करतोय, फोल्डर मध्ये जातोय, फर्स्ट जी आहे ती सिलेक्ट करतोय. आता एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, पीएनजी सिक्वेन्स इथे म्हणायचंय. जर तुम्ही पीएनजी सिक्वेन्स जर नाही म्हणालात तर हे कंपोजिशन जे आहे हे प्रॉपर तुम्हाला आफ्टर इफेक्ट बनवून देत असतं. हे जे कंपोजिशन आहे ते तुम्हाला आफ्टर इफेक्ट जे आहे ते बनवून देणार नाहीये, ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे सिक्वेन्स करावंच लागणार आहे. इम्पोर्ट म्हणतोय मी इथे आणि मी जे आहे ते घेऊन येतोय आपल्या या कंपोजिशन मध्ये. याची मी स्केल जी आहे ती मी कमी करतोय थोडीशी, खूप मोठं झालंय बघा, ठीक आहे. इट्स परफेक्ट शो. आता हे जे आहे हे फ्रेमिंग ॲनिमेशन जे आहे हे खूप कमी होत आहे. हे आय थिंक 20 फ्रेमचं म्हणजे हार्डली एक सेकंद पण नाही हो असं तुम्ही म्हणाल, ठीक आहे. याच्यासाठी काय करायचं आपल्याला, जे तुम्ही सिक्वेन्स इम्पोर्ट केलेलं आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इथे फुटेजमध्ये मेन म्हणायचं आहे, त्याचं शॉर्टकट की आहे कंट्रोल अल्ट जी, तुम्ही प्रेस केलात तुम्हाला सिंपल इथे या टाईपमध्ये एक कॉलम येईल. इथे तुम्हाला लूप म्हणायचं आहे, इथे लूप मी करतोय 20. लूप म्हणजे काय की 20 वेळेस ऑटोमॅटिकली रोटेट करणार आहे आफ्टर इफेक्ट,
त्या फ्रेम ज्या आहेत. मी सिंपल ओके करतोय. आता तुम्ही म्हणाल की हे जे आहे हे एवढंच आहे, तुम्हाला जे आहे ते इथपर्यंत त्याची ॲनिमेटेड ऑटोमॅटिकली तुम्हाला करून दिलेलं आहे. सो लुक ॲट दिस, इट्स टू परफेक्ट. या जी स्केल जी आहे आपण थोडीशी कमी करूयात अजून, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल. ठीक आहे, थोडासा पार्ट जो आहे तो आपल्याला रेंडर होऊ द्यावा लागेल. तुमचा जो पीसी जो आहे, जेवढं तुमचं कॉन्फिगरेशन आहे पीसीचं त्याच्यावरती डिपेंड आहे. माझा खूप हाय कॉन्फिगरेशन आहे तरीही एवढा लोड घेतोय, तुमचं आय थिंक घेऊ शकतो. हे थोडंसं रेंडरिंग होऊ देत आपण त्याला. हे जे ग्रीन आहे हे रेंडर झालेलं आहे ऑलरेडी, हे थोडासा टाइम आपण त्याला देऊयात. ही जी रेड लाईन आहे ती इथपर्यंत 10 सेकंदपर्यंत आपल्याला न्यावीच लागणार आहे. त्याच्यानंतर आपण ते ॲनिमेशन जे आहे ते करूयात. बाकीचं मोशन स्केचेसवाला 2 मिनिटात होईल आपलं. ठीक आहे, जल्दी हो जाओ यार, जल्दी हो जाओ. सो मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कारण की एवढ्या गर्मीमध्ये मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. एका बंद रूमच्या आतमध्ये मी आहे, तिथे फॅनही तुमच्यासाठी चालू नाही, कारण की तुमचा डिस्टर्ब न होण्यासाठी मी जो फॅन आहे तोही ऑफ करून ठेवलेला आहे, कारण की तो आवाज येऊ नये म्हणून. सो मित्रांनो, लाईक करा, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंटही करा तोपर्यंत. ठीक आहे, लुक ॲट दिस, लुक्स गुड. एकदा रेंडर झाल्याच्या नंतर ॲनिमेशन जे आहे ते एकदम आपलं फास्ट होत आहे. आत्ता मित्रांनो, खास काम जे आहे आपलं मोशन स्केचेसमधलं, आपण आत्तापर्यंत तिथली फुलपाखरू जे आहे आपलं ते उडवलेलं आहे. ठीक आहे, तोपर्यंत त्याला इथे ठेवतोय. ठीक आहे, हे फुलपाखरू जे आहे आपण ते उडवलेलं आहे. थोडंसं आपण याला अजून टाईम देऊयात रेंडर व्हायला. ठीक आहे, आपण इथपर्यंतच ॲनिमेशन घेऊयात, खूप रेंडरला टाईम लागेल. ठीक आहे, ठीक आहे, लुक्स गुड. आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आपल्याला मोशन, आपण छा टाईपमध्ये एक फ्लावर उडवलेलं होतं मोशन ॲटोमॅटिकली. आता मी काय करतोय, इथे तुम्हाला प्रॉपर एखादं बॅकग्राऊंडवरती समजा एखादा इमेज घेऊयात. गुगलवर मी जस्ट डाउनलोड करतोय. मी ही जी इमेज आहे ती गुगलवरनं डाउनलोड करून घेतली, सिंपल फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी. ठीक आहे, आपण त्याला इथे आणूयात. बॅकग्राऊंड, सिंपल एक बॅकग्राऊंड दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे आणतोय आता. ठीक आहे, आता आपण याचा प्रॉपर यूज मोशन स्केचेसमध्ये कशाप्रकारे करू शकतो. ठीक आहे, इथे मी स्टार्ट कॅप्चर म्हणतोय आणि क्लिक करून मी त्याला आणतोय इथे, आणि इथे थोडंसं होल्ड झालं पाहिजे. हे खूप फास्ट होतंय, हे खूप फास्ट होतंय, बरोबर. तर एक्झॅक्टली आपल्याला तिथे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी टाईमही मिळत नाही. सो मी काय करतोय, पोझिशन जी आहे याची मी ती डिलीट करतोय. इथे मी कॅप्चर स्पीड जी आहे ती करतोय 80, 85, 84. ठीक आहे, इनफ आहे. मी सिंपल इथून इथे फास्ट जातोय आणि इथे थांबतोय. परत इथे येऊन तिथे थोडा वेळ थांबलंय ते. या लुक्स गुड, परफेक्ट. सी, परत आपण पोझिशन डिलीट करूयात. इथे एकदम स्मूथ हवाय आपल्याला, स्मूथनिंग थोडीशी वाढवूयात आपण आणि स्पीड अजूनही कमी करूयात. मी करतोय 50. ठीक आहे, मी तुम्हाला बॅकग्राऊंड जर हवं असेल तर ते बॅकग्राऊंड लेअरही अटॅच करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ते बॅकग्राऊंड कुठे जाणार नाही आहे तुमचं. सो मी काय करतोय, इथनं त्याचं ॲनिमेशन चालू होणार आहे, इथे थांबणार आहे तो थोडा वेळ,
खूप वेळ थांबणार आहे आणि जसंही इथे आलाय 4 सेकंदावरती तर मी त्याला परत त्याच्या जागेवरती नेऊन ठेवतोय. लुक ॲट दिस, इट्स परफेक्ट. हे ऑटोमॅटिकली ते जे आहे आफ्टर इफेक्ट, बाकीचं जे अॅनिमेशन आहे ते तुमचं करणार आहे. सो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग पॉईंट वाटला असेल तर कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ जो आहे तो इंटरेस्टिंग आहे की नाही. सो मित्रांनो, या टाईपमध्ये तुम्ही एक मोशन स्केचेसचा यूज करू शकता, ठीक आहे, आणि याच्यापासून तुम्ही भरपूर, फॉर एक्झाम्पल म्हणून मी हे बटरफ्लाय घेतलंय, अदरवाईज तुम्ही काही याच्यापासून ॲनिमेटिंग करू शकता, ॲनिमेशन करू शकता. ओके, आज आपण इथेच थांबूयात मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट काहीतरी क्रिएटिव्ह शिकणार आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू नका. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.